आंध्र प्रदेशात अनकापल्ले जिल्ह्यामध्ये एका औषध निर्मिती कारखान्यात झालेल्या स्फोटात सतरा जण ठार तर चाळीसपेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत या कारखान्यातल्या एका युनिटमध्ये मोठा स्फोट झाल्यानं ही दुर्घटना घडली जखमी झालेल्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी तातडीनं घटनास्थळी पोहोचले अग्निशमन दल आणि सुरक्षा दलांकडून बचाव तसंच मदतकार्य युद्धपातळीवर सुरू आहे उपराष्ट्रपती जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केला आहे मृतांच्या नातेवाईकांप्रती सहवेदना व्यक्त करत जखमींची प्रकृती लवकरात लवकर सुधारावी अशी प्रार्थना त्यांनी केली आहे पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या वारसांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे